नमस्कार मैत्रिणींनो प्रदीक्षा मराठीत पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे दीक्षा जर तुमची स्किन खूप डल झाली आहे काळवंडली आहे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ग्लो नाही आहे तर आज खूपच सिम्पल रेमेडी तुमच्याशी शेअर करणार आहे पण इफेक्ट हंड्रेड पर्सेंट मिळतो या रेमेडीचा रोजही यूज करू शकतात किंवा अल्टरनेट डेज मीन्स दिवसाआडे तुम्ही यूज करू शकता यासाठी तुम्हाला हवं आहे मध मध तुम्हाला एकदम प्युअरच पाहिजेल आहे जे साखरीचं भेसळयुक्त मध भेटतं ते नाही घ्यायचं आहे ओके आणि इथे आपल्याला हवं आहे लिंबू अर्धा लिंबू घ्यायचा आहे पूर्ण नाही घ्यायचा जेवढं तुम्ही मध घ्याल मीन्स फेससाठी आपण थोडंसंच मध घेणार आहोत तो पाच सहा ड्रॉप्स तुम्हाला फक्त लिंबाचा रस घ्यायचा आहे यात तुम्हाला दुसरं काहीही मिक्स करायचं नाही आहे चांगल्या प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घ्या ओके आणि तुम्ही कॉटनच्या मदतीने हे तुमच्या फेसवर डॅबडॅब करून लावा किंवा तुम्ही ह्या मिश्रणाला तुमच्या फिंगरनेही लावू शकतात नंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचं आहे किंवा जेव्हा आपण मिश्रण लावतो त्यावेळेस तुम्ही थोडीशी हलकीशी मसाज करू शकतात नंतर काय होतं हे मिश्रण थोडं घट्ट होतं चिघट होतं त्यामुळे नंतर तुम्ही मसाज नाही करू शकत जेव्हा लावतात तेव्हाच थोडीशी मसाज करून घ्या आणि नंतर ते घट्ट झाल्यानंतर तुम्हाला मसाज नाही करता येणार आणि तेव्हा तुम्ही मसाज नका करू नाही स्किन तुमची लटकेल लिंबू आणि मध याचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे स्किनसाठी उजळण्यासाठी तर आहेच पण तुम्हाला एक किती खास टिप सांगते हे तुमच्या स्किनच्या म्हणजं म्हणजे जर तुमच्या स्किनवर सुरकुत्या असेल स्किन लटकली असेल डल झाली असेल एजनुसार होते नॉर्मली तीही तुमची चांगली होईल स्किल तुमची टाइट होईल ओके टाईट स्किन झाल्यानंतर तुमची स्किन तुमचा चेहरा आपोआप छान दिसेल तर त्यासाठी खूप बेस्ट आहे जर आता तुम्हाला स्किन उजळायची असेल डेली यूज करा आधी यूज करून बघा सूट होतो आहे की नाही कारण मध आणि लिंबू सगळ्यांच्या स्किनसाठी सूट नाही होत तर तुम्ही आधी ट्राय करा सूट होत असेल तर तुम्ही यूज करा तुम्हाला इथे सांगते हा पॅक लावताना थोडीशी जळजळ माझ्या स्किनवर झाली होती पण नंतर नॉर्मल झालं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता फेस पॅक हा जरा टाईट झाला आहे मी इथे माझ्या हाताने फेसवर थोडं डॅबडॅब करत आहे असं केल्याने काय होतं तुमच्या स्क फेसचं जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते चांगल्या प्रकारे होतं आणि तुमची स्किन टवटवीत चमकदार दिसते थोड्या वेळाने वॉश करा आणि वॉश केल्यानंतर खूप छान रिझल्ट मला भेटला होता स्किन मॉश्चराईज आणि मुलायम झाली होती चमकदार झाली होती आणि आता तुम्हाला माहिती आहे दिवाळी येत आहे तर त्यासाठी तुम्ही डेली यूज करा माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुमचा चेहरा हा चमकदार होईल वाटलंच तर रात्री लावा सकाळी बघा तुमची स्किन किती उजळलेली दिसेल तुम्हाला कलर कोणताही असो तो तुमचा छान दिसला पाहिजे ग्लो असला पाहिजे तुमच्या फेसवर ओके तुम्हाला जर हा फेस पॅक आवडला तर नक्की यूज करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आजच्या व्हिडिओज बस एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय